सुमारे 150 वर्षांपूर्वी बिंदुसरा नदीला आलेल्या महापुराने बीडवासियांनी एक दैवी अनुभूती मिळाली। पुराच्या पाण्यातील देवीच्या मूर्तीचा कदम कुटुंबियांनी दृष्टांत मिळाला आणि हीच श्रद्धेय मूर्ती आज बीडवासियांचं ग्रामदेवत असणाऱ्या खासबाग मंदिरातून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करते। बीडच्या खासबाग मंदिरातील ही तेजोमय असणारी आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या समान मुखकमल असणारे हे श्रद्धाक्षेत्र मंदिराचा प्रशस्त गाभारा, गाभाऱ्यातील विद्युत रोषणाई, त्या मधोमध असणारी भवानी मातेची लोभस मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेतात। या देवीबद्दल एक आख्यायिका सांगण्यात येते। कदम घराण्यातील पूर्वजांना देवीने दृष्टांत दिला आणि त्यांनी बिंदुसरा पात्रातून देवीची मूर्ती बाहेर काढून तिची या ठिकाणी प्रतिष्ठापना केली। जेव्हा बिंदुसरे नदीला महापूर आला त्यावेळेस नदी पात्रामध्ये देवीची मूर्ती वाहून आली आणि येथील ज्येष्ठ नागरिक बलभीमराव कदम व ज्येष्ठ पुजारी आश्रूबाव गिरी यांच्या स्वप्नात जाऊन देवीने सांगितलं की मी बीड शहरवासियांचे दुःख निवारण्यासाठी ह्या ठिकाणी आली आहे, माझी स्थापनुका करा। त्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये जुने जे त्यांचे सहकारी होते, कदम घराणा आत्ताचे जे ट्रस्टी आहेत त्यांचे पूर्वज, त्यांनी ही देवीची स्थापनुका केली। साधारणपणे एक एकर परिसरात उभं असलेलं हे भवानी मातेचं मंदिर तपचामर मातेचं रूप अधिकच खुलवून टाकतं। बीड शहराच्या दक्षिणेला बिंदुसरा नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर उभं राहिलंय। सर्व भक्तांच्या माध्यमातून व राजकीयच्यातून या ठिकाणी जयदत्तांना शिरसागरांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं सभागृहाचं कामकाज चालू आहे आणि या ठिकाणी नवरात्रात जो देवीचे आराधी म्हणून जे भक्तगण आहे या ठिकाणी 9 दिवस वास्तव्यास असतात, त्यांच्या दृष्टीने या ठिकाणी सुविधा म्हणून आम्ही भक्त निवासाच्या प्रयत्नात आहोत आणि पुढील वर्षी तो सुद्धा प्रयत्न आमचा पूर्णत्वास जाईल अशी देवीच्या आशीर्वादाने अपेक्षा व्यक्त करू। साधारणपणे 150 वर्षांपूर्वी या मंदिराची उभारणी करण्यात आली। दरवर्षी या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो। या मंदिरातही तुळजापूरमध्ये ज्या पद्धतीनं पूजा अर्चना करण्यात येते त्याच पद्धतीनं 9 दिवस येथेही आराधना करण्यात येते। कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर आहे, हे तुळजापूरचं ठाणे आहे। या ठिकाणी भावी भक्तांचे प्रतिवार्षिकप्रमाणे तुळजापूरला जे उत्सव होते हेच इथं उत्सव होते। प्रतिपदेपासून प्रतिपदेला अभिषेक, 9 दिवस सप्तशतीचे पाठ होते, होम हवन होतं, यानंतर दसऱ्याचा विजयदशमी आणि कोजागिरी पौर्णिमेला आराध्याचा कार्यक्रम इथे होत असतो आणि याप्रमाणे सांगता पौर्णिमेला संपती असा हे 15 दिवसाचा उत्सव असतो। प्रतिपादा तर पौर्णिमापर्यंत संध्याकाळी दररोजची रात्री ठीक 8:30 आरती असते तुळजाभवानी मंदिरामध्ये। खासबाग देवीच्या दर्शनासाठी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येतात। विशेष म्हणजे या ठिकाणी नवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात आराधी महिला अनुष्ठानास बसतात। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।